नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी एक नवीन पॅसेज आणले, पण नेहमीसारखं नाही, नेहमी तुम्हाला ह्या ठिकाणी एक पॅसेज दिसतो, मग त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं. असे खूप सारे कमेंट भी तुमचे येत असतात नेहमी मला, सर महिन्यातून एक दोन वेळेस तरी तुम्ही पॅसेज घेत जा, त्याचा आम्हाला फार फायदा होतो. पण ह्यावेळेस मी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल, कारण इंग्रजी बोलता आपण प्रत्येक गोष्ट आपल्याकडे एक पॅसेज उपलब्ध नसतो, पण बोलताना आपल्याला ते डोक्यामध्ये असतं, ते ट्रान्सलेशन करून बोलावं लागतं. म्हणजे आता डोक्यात एखादं वाक्य असेल किंवा एखादं पॅसेज असेल किंवा एखादी गोष्ट असेल जी दुसऱ्याला सांगायची, तुमच्या मनातला हेतू आणि तो सोपा करून दुसऱ्यापर्यंत फॉरवर्ड कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्ही आज शिकणार आहात. म्हणजे इंग्रजी बोलताना तुमचा जो स्पीड आहे तो फ्लो कमी होणार नाही, स्पीड तुमचा वाढत जाईल आणि बोलण्याची तुमची जी फ्लुएन्सी आहे ती देखील वाढेल. आणि फायदा एक होईल, इंग्रजीत विचार करून, म्हणजे एखादं वाक्य ट्रान्सलेशन करून डायरेक्ट ताबडतोब समोरच्याकडे फॉरवर्ड कसं करायचं, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, 7-8 मिनिटं काढा आणि संपूर्ण लेक्चर नक्की बघा, कारण ह्यातून तुमचा स्पीड आणि फ्लुएन्स वाढणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही जर प्रयत्न केला तर. चला आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिले आपल्याकडे एकच सब्जेक्ट आहे किंवा एकच गोष्ट आहे जी गोष्ट आपल्याला दुसऱ्यासमोर मांडायची आहे आणि त्या शब्दावरून आपल्याला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून द्यायच्या. समजा आपल्याकडे आता एकच शब्द आहे, या एका शब्दावरून सगळ्या गोष्टी दुसऱ्यापर्यंत फॉरवर्ड करायची. तर आपण सगळं पॅसेज डोक्यामध्ये आहे असं समजू. दिवाळीबद्दल आपल्याला बोलायचं झालं तर दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे, भारतातील सर्वात मोठा सण आहे हिंदूंचा, असं म्हणायचं. तर वाक्य बघा आणि बाकीचं सगळं आपण आत्ता एक्सप्लेन करून घेणार आहे. मग पहिले काय लिहिणार आपण, दिवाळी इज द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ हिंदूज इन इंडिया. बघा आता वाक्य कसं बनलं, दिवाळी आहे द बिगेस्ट फेस्टिवल म्हणजे सर्वात मोठा सण ऑफ हिंदू, हिंदूंचा, इन इंडिया म्हणजे भारतातील, बरोबर. म्हणजे दिवाळी हा भारतातील हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. किती सोपं वाक्य बनलं. आपण दिवाळीबद्दल अजून काय काय बोलू शकतो, म्हणजे बघा आता मेनी विमेन, मेनी विमेन एकापेक्षा जास्त आहे म्हणून विमेन, हां एक असते तर वुमन. विमेन गेट अप म्हणजे उठतात. आता सिम्पल प्रेझेंट आहे, ज्या वाक्याच्या शेवटी तो किंवा ते किंवा तात असलं तर ते सिम्पल प्रेझेंट असतं. त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 आणि मग ऑब्जेक्ट वगैरे असतं. पण यस यस कधी लागतं, ज्यावेळेस वाक्याच्या सुरुवातीला ही, शी, इट किंवा एक वचनी करता असेल, करता, हां त्यावेळेस आपण इथं यस किंवा यस वापरू, नाहीतर वापरायची गरज नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण वापरतो, ठीक आहे. आता मेनी विमेन गेट अप अर्ली म्हणजे काय, लवकर, अर्ली लवकर, पण केव्हा, इन द मॉर्निंग सकाळी, अर्ली इन द मॉर्निंग. अनेक महिला किंवा स्त्रिया, ठीक आहे, गेट अप म्हणजे उठतात, एक तर तो ते तात येईल शेवटी तिन्हीपैकी एक, म्हणून उठतात अर्ली लवकर इन द मॉर्निंग, किंवा पण ड्युरिंग दिवाळी म्हणजे दिवाळीला. आता ड्युरिंग का वापरलं मी ह्यामध्ये, जर ऑन दिवाळी म्हटलं तर एखादा दिवाळीचा दिवस असं समजलं जाईल, पण ड्युरिंग दिवाळी म्हणजे दिवाळीच्या पहिले 7-8 दिवस, दिवाळीनंतरचे 7-8 दिवस, म्हणजे साधारण 15 दिवसाचा एक पिरियड आला, कालावधी आला, त्यासाठी ड्युरिंग म्हणजे दिवाळीच्या दरम्यान असं वापरतो आपण. पुढे जाऊ, मग काय होतं, दे ड्रॉ, आता बाकीचं आंघोळ वगैरे हे तर सर्व करतात, पण दे ड्रॉ अ रांगोळी, त्या रांगोळी काढतात कुठे, इन फ्रंट ऑफ देअर हाऊसेस, त्यांच्या घरासमोर, दे ड्रॉ अ रांगोळी इन फ्रंट ऑफ देअर हाऊसेस, त्यांच्या घरासमोर त्या रांगोळी काढतात. मग काय करतात, दे मेक, त्या बनवतात काय, स्वीट्स म्हणजे मिठाई, अँड प्रिपेअर काय तयार करतात, ब्रेकफास्ट ऑफ दिवाळी म्हणजे दिवाळीचा नाश्ता, ठीक आहे. इथे चिवडा बी करता येईल आपल्याला, स्वीट्स म्हणजे मिठाई, मी शॉर्टकट मारले, हां एक दोन वस्तू सांगितल्या म्हणजे आपल्याला पुढचं एक्सप्लेन करायचं आहे म्हणून.
आता हे बघा, सब्जेक्ट आलं दे म्हणजे त्या, मेक म्हणजे बनवतात, मिठाई अँड प्रिपेअर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता तयार करतात ऑफ दिवाळी, दिवाळीचा म्हणजे दिवाळीचा नाश्ता आणि दिवाळीची मिठाई बनवतात असा याचा अर्थ होतो. आता ह्यानंतर काय, लोक काय करतात, मेनी पीपल म्हणजे अनेक लोक, हे सब्जेक्ट झालं. आता व्ही वन आलं पाहिजे शेवटी, तो ते तात आलं, तात आलं समजून घ्या, सिम्पल प्रेझेंट आहे, सब्जेक्ट प्लस व्ही वन. सब्जेक्ट मेनी पीपल आहे, आता व्ही वन काय येणार, व्ही वन ह्यामध्ये आपण घेऊ परचेस म्हणजे खरेदी करतात, काय, कार्स गाड्या बरोबर, ज्वेलरीज म्हणजे दागिने, त्यानंतर होम्स घरे, त्यानंतर अजून काय, क्लोथ्स कपडे हे ते खरेदी करतात. झालं, अजून मेनी पीपल काय करतात, इन्व्हाइट, इन्व्हाइट म्हणजे काय, आमंत्रित करतात कोणाला, एकमेकांना म्हणजे इच ऑदर, एकमेकांना आमंत्रित करतात कशासाठी, टू हॅव स्वीट्स अँड ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आणि मिठाई वगैरे खाण्यासाठी एकमेकांना ते आमंत्रित करतात. दिवाळीला लोक एकमेकांना बोलवतात काही खायला या म्हणून, यासाठी पीपल. अजून लोक काय करतात, इथं मेनी पीपल म्हणजे अनेक लोक, पीपल म्हणजे लोक, पीपल काय करतात, लोक विश म्हणजे काय, एकमेकांना विश करतात, विश इच ऑदर म्हणजे शुभेच्छा देतात, हां एकमेकांना शुभेच्छा देतात असं, कशाची, दिवाळीबद्दलची शुभेच्छा वगैरे देतात. हे बघा, हे पीपल आलं, मेनी पीपल आलं, किंवा विमेन आलं, मेनी विमेन, हे एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आहेत म्हणून हे जे आहे ना, हे जर असते सब्जेक्ट तर आपण यस किंवा एस जोडलं असतं, विशेष केलं असतं या ठिकाणी, इथं इन्व्हाइट्स केलं असतं, पण ह्या ठिकाणी गरज नाही आहे कारण इथं अनेक वचनी करताय म्हणून. आपण एक पॅराग्राफ घेऊ. आता चिल्ड्रन मुले काय करतात, एकापेक्षा जास्त आहे चिल्ड्रन, हां मुले, आणि एक असतं तर चाइल्ड. मुले काय करतात, फायर क्रॅकर्स, काय करतात, क्रॅकर्स म्हणजे फटाके वगैरे फोडतात. सब्जेक्ट हे फायर व्ही वन आणि हे ऑब्जेक्ट, हां इथं कोणी बर्स्ट वापरतं, कोणी एक्सप्लोड्स वापरतं, पण फायर योग्य आहे, हां फायर क्रॅकर्स. त्यानंतर अजून काय केलं जातं, लोक मेनी पीपल काय करतात, एकमेकांच्या घरी जातात, विजिट इच ऑदर्स, एकमेकांचं घर, होम, एकमेकांच्या घराला काय करतात, ते भेट देतात, व्हिजिट करतात. हां आता विमेन काय करतात, विमेन न म्हणता आपण बहिणी म्हणू, बहिणी म्हणजे काय, सिस्टर्स, सिस्टर्स गो कुठे, देअर ब्रदर्स होम. आता सिस्टर्स म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणून सिस्टर्स यस लावला, पण इथला जो यस आहे मध्ये ॲपोस्ट्रॉफी म्हणजे इथं भाऊ, अनेक भाऊ नाही, इथं भावांच्या चाची जे म्हणायचं त्यासाठी हायस लागतो ॲपोस्ट्रॉफी देऊन, हां ब्रदर्स होम, त्यांच्या भावाच्या घरी जातात. हां चिल्ड्रेन मुले काय करतात, चिल्ड्रेन अल्सो गो विथ हर मदर्स, मुलेसुद्धा काय त्यांच्या आईंच्या किंवा मम्मीच्या सोबत जातात, गो म्हणजे जातात, चिल्ड्रेन गो विथ हर मदर्स, पण अल्सो म्हणजे सुद्धा, मुलेसुद्धा म्हणायचं त्यासाठी. या ठिकाणी सब्जेक्ट आणि व्ही वन वापरून तुम्ही किती वाक्य क्रिएट करू शकता जसे तुम्हाला आठवत जातील, जसे तुम्हाला म्हणायचे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट आलं पाहिजे, वर्ब आलं पाहिजे, ऑब्जेक्ट आलं पाहिजे, किती सोपं आहे. पुढे मग तुम्ही काही पण ॲड करू शकता, हा आपला हे पाहिजे म्हणजे फॉर्मुला पाहिजे, अजून काहीतरी कितीतरी तयार करता येईल आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बी तुमचं मनातल्या मनात काही एखादी गोष्ट क्रिएट करून त्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सध्या घरामध्ये तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकता आणि तुमचे इंग्लिश अजून जास्त इम्प्रूव्ह करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, जय हिंद, वंदे मातरम.